आता आपण आलो आहे गणपतीपुळ्यामध्ये, पाहूया कसं आहे. इथं उंदराच्या चारी बाजूने ब्रॅकेट बांधलेले आहे. तुमची काय इच्छा असेल तर उंदराच्या कानामध्ये तुम्ही बोलू नाही शकत लॉकडाऊनमुळे. तुम्ही लांबूनही उंदराकडे बघून तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता. गणपतीच्या दर्शनाला जाण्याचा हा मार्ग आहे. इथं दरवेळी खूप गर्दी असते पण ह्यावेळी गर्दी नाही आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे आहे ना, थोडी शांतताच आहे. हे गणपतीचं देऊळ गणपतीपुळ्याचं समुद्रालाच लागून आहे. इथं लोक सेल्फी फोटो वगैरे काढतात पण आता मनाई केलेली आहे. समुद्र किनाऱ्याला लागूनच गणपतीचं देऊळ आहे. एकदम तुम्ही बघायला, एकदम निसर्गरम्य आहे. मी दाखवत होतो तुम्हाला सगळं. हा सगळा समुद्र किनारा स्वच्छ आहे. समुद्र किनारा तर राईड्स वगैरे होतात, बोटिंग वगैरे होतात, तराडे सुद्धा बघू शकता तुम्ही. किती सुंदर आहे समुद्र किनारा. हा सोमवार असून पण गर्दी दिसते जास्त. भरतीचा टाइम आहे. लाटा मोठ्या आहेत आता. फॅमिलीसाठी सगळ्यात चांगलं ठिकाण आहे माझ्या माहितीनुसार. स्वस्त आणि मस्त. तुम्ही देवदर्शन पण घेऊ शकता, पिकनिक पण करू शकता आणि इथं जेवण पण उत्तम प्रतीचं मिळतं. मासे वगैरे हे चुलीवरचं जेवण. उत्तावरची सोड. समुद्र किनारा, गणपतीपुळ्याचा समुद्र किनारा मस्त. वाळू मध्ये मुलं कबड्डी खेळतात.
गणपतीपुळेच्या समुद्रात जाताना हा बोर्ड वाचा आणि काळजी घ्या. प्राचीन कोकण आहे. इथं 300-400 वर्षापूर्वी कोकणी माणूस कसा राहायचा त्याचं प्रदर्शन आहे. छान आहे. सध्या आम्ही आता इथे राहत आहे. घरगुती ठिकाण आहे. निसर्गरम्य वाडी आहे. आपण आता आलो आहे मालगुड बीचला. गणपतीपुळेपासून 2-3 किलोमीटरवरच आहे मालगुड बीच. ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जर शांतता पाहिजे असेल, बीचवर कोणी नको असेल, तर मालगुड बीच तुमच्यासाठी योग्य आहे. गणपतीपुळेपासून 2 किलोमीटर ओनली. निसर्गरम्य वातावरण आहे. रोडला लागूनच आहे हा बीच. तुम्ही साईडला कार लावून बीचकडे येऊ शकता. कोस्टल रोड आहे. आणि सूर्य मावळतोय. आता संध्याकाळचे 6 वाजले. कोणी नाही या बीचवर. हे गणपतीपुळेचं भक्त निवास आहे. जर तुम्ही गणपतीपुळेला आलात तर फर्स्ट टाइम इथं राहिलेलं अति उत्तम. इथून भरपूर आयडिया येईल तुम्हाला फिरण्याची वगैरे सगळं. इथं जेवण, नाश्ता, गरम पाणी सगळं मिळतं आणि स्वस्त आहे सगळं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.